टाटा ब्रॉडबँड विरोधातील केबल नेट मालकाच्या हक्काच्या मागणीला अखेरीस यश आलं पाहायला मिळत आहे. मागील 6 महिने टाटा ब्रॉडबँड नेट सर्व्हिसेस कडून मुंबईतील काही ठिकाणी व पुण्यात काही ठिकाणी टाटा ब्रॉडबँड सर्व्हिस देताना स्थानिक पातळीवर केबल नेट मालकाला विचारत न घेत असल्याचा तक्रारी येत होत्या. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेकडून ताबडतोब टाटा समूहाच्या अधिकारी सोबत संपर्क साधला गेला व स्थानिक पातळीवर केबल नेट मालकांना सोबत घेऊनच काम करावे लागेल असे त्यावेळी सांगण्यात आले. प्राथमिक बैठक मार्च महिन्याच्या अखेरीस टाटा समूहाच्या अधिकारी सोबत घेण्यात आली. त्यावेळी टाटा समूह देखील आपल्या मागणीबाबत सहमत आहोत यावेळी सांगण्यात आले. पण पुढे लॉकडाऊन व इतर समस्येमुळे चर्चेला खीळ बसला होता. दिनांक 14 जुलै 2021 रोजी टाटा समूहाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात टाटा समूहाच्या अधिकारी सोबत महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे पदाधिकारी अति महत्वाची बैठक घेऊन 1.5 तास सफल यशस्वी या ठिकाणी बैठक झाली. या बैठकीत टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचे बाबत जाहीर केले. काही ठिकाणी टाटा ग्रुपकडून नेमणूक केलेल्या वेंडर्सच्या चुकींमुळे केबल नेट मालकांमध्ये गैरसमज पसरला गेला होता. हे देखील या बैठकीत त्यांच्याकडून मान्य करण्यात आले. येत्या काही दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने केबल नेट मालकाकरता पाठिंबाचे पत्र व त्यासोबत स्थानिक पातळीवर केबल नेट मालकाकरता आपला भागीदार तक्ता देखील पक्षाकडे देण्यात येईल असे टाटा समूहाच्या वतीने सांगण्यात आले.